नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता थोड्याच वेळात शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत। त्याप्रमाणे प्रबोधनकार ठाकरे माँसाहेब या सर्वांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून नतमस्तक होऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस नमस्कार करून या आपल्या दरवर्षीप्रमाणे आपण भेटत असतो या आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। शिवसेना नेते आदरणीय सुभाषजी देसाई साहेब, त्याचबरोबर शिवसेना नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब, माननीय खासदार शिवसेना सचिव अनिलजी देसाई, माननीय खासदार शिवसेना सचिव विनायकजी राऊत, शिवसेना सचिव मिलिंदजी नार्वेकर, शिवसेना सचिव सूरजजी चव्हाण आणि सर्व सन्माननीय नेते, त्याचबरोबर महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर असणारे सर्व शिवसैनिक यांना नमस्कार करून आदरणीय आदित्यजी ठाकरे शिवसेनेचे नेते काही वेळात जॉईन होत आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख काही वेळात आपण सर्वांना विचार सांगणार आहेत, विचार देणार आहेत। तेव्हा मी सर्वात आधी या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना प्रास्ताविक करण्याची विनंती शिवसेनेचे नेते आदरणीय मंत्री महोदय सुभाषजी देसाई यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं। नमस्कार सर्व मान्यवर आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला जोडले गेलेले हजारो शिवसैनिक बंधूंनो भगिनींनो, सर्वप्रथम मी हिंदुदेव सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माननीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि बाळासाहेबांकडून ही मिळणारी प्रेरणा इथून पुढे सुद्धा वर्षानुवर्ष आपल्याला मिळत राहील, आपल्याला मार्ग दाखवत राहील याची आपल्या सर्वांच्या मनामध्ये खात्रीच आहे। तेव्हा आजचा दिवस एक नवी ऊर्जा देणारा दिवस आहे आणि म्हणूनच आपण अत्यंत विनम्र भावाने एकत्र येऊन माननीय बाळासाहेबांना वंदन करत असतो असा हा एक दिवस आहे। हिंदुस्थानाच्या एकंदर केवळ राजकारणातच नव्हे तर हिंदुस्थानाच्या जीवनातील आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून नोंदला गेलेला आहे, कारण माननीय बाळासाहेबांचा जन्म या दिवशी झाला। तसं हिंदुस्थानानं अनेक सुपुत्र घडवले आणि या सुपुत्रांनी हिंदुस्थानचं नाव मोठं केलं, हिंदुस्थानची सेवा केली आणि सर्व बांधवांना वेळोवेळी त्या त्या वेळेला जे आवश्यक होतं ते मार्गदर्शन केलं आणि त्यामुळेच माननीय बाळासाहेबांना हा देश कदापि विसरणं शक्य नाही। बाळासाहेबांना सुधारकांचा वारसा त्यांच्या घरातून म्हणजे त्यांच्या पिताजींकडून प्रबोधनकारांकडूनच मिळाला आणि बाळासाहेबांनी जरी ते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये व्यग्र होते, अत्यंत व्यस्त असा त्यांचा कालपट झालेला असला तरी सुद्धा हा वारसा त्यांनी कधी नजरेआड होऊ दिला नाही। आणि शिवसेनेपुरतं म्हणायचं तर शिवसेनेमध्ये जाती व्यवस्थेला अजिबात थारा दिला नाही, मनामध्ये सुद्धा त्यांना कधीही जातीपातींचा विचार शिवला नाही, फक्त शिवसैनिकाची एक निष्ठा आणि त्याची सेवा बघून माननीय बाळासाहेबांनी त्याला संधी दिली आणि त्यामुळे तळागाळातले लोकसुद्धा अगदी तुमच्या आमच्यासारखे सगळे अत्यंत तळागाळातले जे पूर्णपणे दुर्लक्षित होते, त्यांना कुठेही आयुष्यामध्ये काही संधी नव्हती, अशा सामान्य माणसांना बाळासाहेबांनी त्यांचं काम बघून त्यांचे विचारावरची निष्ठा बघून संधी दिली आणि मोठं होण्याचा मार्ग दाखवला। स्वतः कोणतेही पद घेतलं नाही परंतु आलेली सगळी पदं आपल्या सहकाऱ्यांना आणि आपल्या अनुयायांना बाळासाहेबांनी वाटून टाकली आणि हे करत असताना कुठल्याही जातीचं प्राबल्य आपल्या संघटनेमध्ये आपल्या पक्षामध्ये बाळासाहेबांनी कधी होऊ दिलं नाही, वाढू दिलं नाही। हा विचार जर सर्वच राजकीय पक्षांनी अंगीकारला असता, अंमलात आणला असता, तर मला असं वाटतं
की जाती पातींमध्ये विभागला गेलेला आपला महाराष्ट्र तरी ह्या एका शापापासून मुक्त झाला असता. दुर्दैवानं इतर कुठल्याही पक्षांनी ह्या विचाराचं अनुकरण केलं नाही, पण शिवसेनेने मात्र प्राणपणाने हा विचार जपला आणि पुढेही चालू ठेवलेला आहे. विकासाचा विचार सुद्धा बाळासाहेबांनी अत्यंत मूलभूतपणे केला. म्हणजे त्यांनी जी जेव्हा जेव्हा वेळ आली, संधी मिळाली, तेव्हा तेव्हा विकासाला प्राधान्य दिलं. अगदी पहिलं युतीचं सरकार झालं त्यावेळेला सुद्धा बाळासाहेबांनी विकासावरून दृष्टी आपल्या सरकारला दुसरीकडे वळू दिली नाही, आणि त्यामुळेच त्यावेळेला जे प्रकल्प उभे राहिले त्याची वाखाणणी आज सुद्धा केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात होत असते. मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा आजही देशातला एक प्रमुख आणि आदर्शवत वाटावा असा एक महामार्ग झालेला आहे. त्या काळामध्ये जर आपण त्यावेळीची जर वर्तमानपत्र बघितली तर केवढी टीका झाली की त्या प्रकल्पाला सुद्धा आक्षेप घेतले गेले, हे कुणासाठी करताय, हे मुठभर मोटारवाल्यांसाठी एवढे पैसे खर्च करायची गरज काय, कशासाठी हा प्रकल्प आणला जातोय, अशा हरकती घेणारे उद्गार तेव्हा निघाले होते. परंतु बाळासाहेब त्या प्रकल्पाच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि तो प्रकल्प वेळेत पूर्ण झाला. आज त्यांनी किती चमत्कार करून दाखवला की ह्या एका मुंबई पुणे एक्सप्रेसवे मुळे किती परिवर्तन झालं की त्या काळामध्ये म्हणजे आजपासून 25-30 वर्षापूर्वी पुण्याची लोकसंख्या जेमतेम 20-25 लाखाच्या आसपास घुटमळत होती. आज जर पुणे सबंध महानगर आणि त्याच्या परिसराचा विचार केला तर 1 कोटीपर्यंतची लोकसंख्या ह्या एका एक्सप्रेसवे मुळे तिथे वाढली, केवळ फुगली नाही तर ती आज सुस्थितीत आहे. अगदी हिंजेवाडीचं आपण जर माहिती तंत्रज्ञानाचा जर हा बघितला प्रकल्प तर त्याच्यामध्ये लक्षावधी तरुण तरुणींना रोजगार निर्माण झालेला आहे. हे एवढं परिवर्तन एकट्या प्रकल्पामुळे झालं आणि ती बाळासाहेबांची दूरदृष्टी होती, त्यामुळे विकासाचा विचार हा त्यांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे. हिंदुत्वाचा बाळासाहेब म्हणजे अंगार होते असं सर्वच आपण म्हणतो, परंतु त्यावेळेला सुद्धा त्यांनी या हिंदुस्थानच्या सुपुत्रांची, हिंदुस्थानची जी लेकरं आहेत त्यांची कणवक, त्यांचं हित पाहिलं. अगदी काश्मीरी पंडितांचंच उदाहरण पहा की ज्यावेळी ते देशोधडीला लागले होते, आपली हक्काची जागा सुद्धा त्यांना आपली म्हणता येत नव्हती, अशा वेळेला त्या काश्मीरी पंडितांनी बाळासाहेबांना विनंती केली. बाळासाहेब म्हणाले मी तुमच्यासाठी काय करू शकतो, तुमचे हे हाल झालेले मला पाहवत नाही. तेव्हा त्या काश्मीरी पंडितांनी सांगितलं आम्ही आता सबंध देशभर विखुरलेले आहोत, परंतु आम्ही तर उद्ध्वस्त झालो, परंतु आमची पुढची पिढी चांगली राहावी यासाठी एक काम करा की आम्हाला शिक्षणामध्ये सहाय्य करा. बाळासाहेब जातींवरच्या आरक्षणाला कधी मान्यता देत नव्हते, परंतु या विस्थापित काश्मीरी पंडितांच्या मुलांसाठी बाळासाहेबांनी आपल्या सरकारला, त्यावेळेच्या युती सरकारला, शिक्षण संस्थांमध्ये काही जागा राखून ठेवा असं मार्गदर्शन केलं, नवे निर्देश दिले, आणि त्याप्रमाणे आजही हे काश्मीरी पंडित ठिकठिकाणी हे उद्गार काढतात की बाळासाहेबांमुळे आमची मुलं उच्च शिक्षण घेऊ शकली, आमची पिढी तरी ती काश्मीरातून हल्ली तरी सुद्धा ही पिढी आता सुस्थिर होते आहे. तेव्हा बाळासाहेब प्रत्येक वेळेला हा जनकल्याणाचा विचार करत होते. आजचा दिवस किती महत्वाचा आहे, किती पवित्र आहे. आज मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासनातर्फे असं एक अध्यासन मुंबई विद्यापीठाने स्थापन केले आणि त्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अभ्यास करण्याची, त्यांच्या विचारांचं संशोधन करण्याची संधी जगभरातल्या व्यक्तींना आता उपलब्ध झालेली आहे. एक अधिष्ठान त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. ह्या बाळासाहेब ठाकरे अध्यासनातर्फे आजच नवदुर्गा पुस्तकाचं प्रकाशन झालं. हे प्रकाशन बाळासाहेबांचे नातू आपले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. काय या नवदुर्गा पुस्तकामध्ये, की महिला विदुषींनी जे मार्गदर्शन केलेले आहेत, विचार मांडलेले आहेत, अशा 9 महिलांचे विदुषींचे विचार त्याच्यात संग्रहित केलेले आहेत असं ते पुस्तक आहे.
या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि एक प्रकारे बाळासाहेब ठाकरे अध्यासनाचं कार्य सुरू झालेलं आहे आणि भविष्यामध्ये असंख्य अभ्यासू ह्या संधीचा लाभ घेऊन बाळासाहेबांच्या विचारांवर अध्ययन करतील, संशोधन करतील आणि एक नव दालन आणि इतिहासामध्ये ही विचारांची परंपरा पुढे चालू कशी ठेवायची याचं एक उदाहरण, एक प्रकारे इतिहासच लिहिला जाणार आहे. आणि म्हणून ही मुंबई विद्यापीठाची हे जे पाऊल आहे हे एक फार ठोस असं पाऊल पडलेलं आहे आणि माननीय बाळासाहेबांना अभिवादन करण्याची एक संधी मुंबईला महाराष्ट्राला मिळालेली आहे. अशीच चांगली मजबूत पावलं आपल्याला पुढे टाकताना आज जी संधी मिळालेली आहे, महाविकास आघाडीचं सरकार माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करते त्याची सर्वत्र वाखाणणी होते. अगदी देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या पंक्तीमध्ये आघाडीवरचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांचा गौरव केला जातो ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि बाळासाहेबांचा वारसा हा पुढे चालवण्याची ही शिवसेनेची शिवसैनिकांची तयारी किती आहे याचं हे एक उदाहरण आहे. की जे पद येतं ते केवळ ती संधी नसून ती सेवेचीच एक संधी आहे हे शिवसेना दाखवून देते आणि माननीय उद्धवजींनी स्वतःच्या उदाहरणानं महाराष्ट्राला, देशाला, नवे जगाला हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे एक नवी वाट आपल्याला गवसलेली आहे आणि ह्या संधीचं सोनं करत आपण महाराष्ट्राची उत्तमोत्तम सेवा करण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. उद्धवजी जे मार्गदर्शन आज करतील त्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढे वाटचाल करायची आहे. करोनाच्या अडचणीमुळे जरी प्रत्यक्ष भेटता आलं नाही तरी सुद्धा हा जो विचार आहे त्या विचारांचं तेज आपल्याला नक्कीच पुढचा मार्ग दाखवेल असा मला विश्वास वाटतो. तेव्हा या निमित्तानं शिवसेनेचे जे वर्षाचे काही प्रमुख दिवस आहेत त्याच्यापैकी एक सणासारखा साजरा करावा असा आजचा हा सोन्याचा अमृताचा दिवस आहे. या दिवशी मी पुन्हा एकदा माननीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द प्रास्ताविक रूपानं या ठिकाणी थांबवतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद देसाई साहेब. यानंतर मी विनंती करतो माननीय खासदार आणि शिवसेना नेते संजयजी राऊत यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर्व आता मंचावरच म्हणावं लागेल, आता हा मंच फार मोठा आहे महाराष्ट्रात पसरलेला. या मंचावरचे सगळे आपले प्रमुख नेते, पदाधिकारी आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून हा कार्यक्रम आपला सुद्धा पाहत असलेले, ऐकत असलेले सर्व शिवसैनिक, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी आपण सगळे उपस्थित आहोत. मगाशी देसाई साहेबांनी सांगितलं त्यानुसार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सगळे हे पाहतोय, करतो आहोत. येतय का ऐकायला? हो हो हो. आज बाळासाहेब असते तर 96 वर्षांचे असते. 96 वर्षांचे असल्यामुळे बाळासाहेब, पण बाळासाहेबांनी सतत तरुणांना प्रेरणा दिली, तरुणांचं नेतृत्व केलं. महाराष्ट्रात, देशात आज जिथे जिथे आम्ही जातो शिवसेना म्हणून, तेव्हा आजही आम्हाला भेटायला येणारे, शिवसेनेविषयी आस्थेनं विचारणारे जो वर्ग आहे हा तरुणांचा वर्ग, आणि हीच आपली शिवसेनेची पुढली ताकद आहे असं मी म्हणतो. बाळासाहेबांनी काय केलं असा प्रश्न कोणाच्या मनात येणार नाही. महाराष्ट्रासाठी काय केलं, देशासाठी काय केलं, बाळासाहेबांनी काय केलं हे एका वाक्यात सांगायचं तर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य होतं तेच बाळासाहेबांनी पुढे नेलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत नेहमी म्हटलं जात काशी की कला जाती मथुरा की मस्जिद होती अगर शिवाजी न होता तो सबकी सुन्नत होती। बाळासाहेब सुद्धा जर नसते, बाळासाहेबांनी जर शिवसेना काढली नसती तर हेच वाक्य श्री भूषणचं या महाराष्ट्रात आणि देशामध्ये वेगळ्या प्रकारे लिहावं लागलं असतं। पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत आल्या असत्या, येऊ शकल्या असत्या। बाळासाहेबांमुळे हे सगळं थांबलं आणि महाराष्ट्र महाराष्ट्र राहिला आणि हिंदुस्थान हिंदुस्थान राहिला। त्याच्यामुळे शिवसेनेचं महत्व या देशाच्या राजकारणामध्ये आजही जे आहे ते बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुहृदय सम्राट म्हणून तो महान विचार पेरला, रुजवला, वाढवला आणि एक पिढी निर्माण केली। त्याचं श्रेय हे संपूर्णपणे बाळासाहेबांना द्यावं लागेल। बाळासाहेबांनी मर्दांची पिढी उभी केली। बाळासाहेबांच्या काळात जे पंतप्रधान जर कोणी असता तर शेतकऱ्यांची गाडी आडवी आली म्हणून त्याला पंजाब मधून घाबरून परत नसतं यावं लागलं। शेतकरी चार आडवे आले म्हणून आज या देशाचे पंतप्रधान पंजाब मधून परत येतात, त्यांना शेतकऱ्यांची भीती वाटते। शेतकऱ्यांची भीती वाटावी या देशामध्ये असं वातावरण कोणी निर्माण केलं? मगाशी माझ्या कानावरती कोणीतरी एक चांगली कविता, फार कविता मोठी पण त्याच्या चार ओळी फार महत्वाच्या आहेत। बाळासाहेबांचं स्मरण म्हणजे राजकारणच असतं, लक्षात घ्या। बाळासाहेबांनी राजकारण उत्तम प्रकारे केलं। चार ओळी तुम्हाला मी सांगतो। ना कोई जंग लढी है मैंने, ना खाना पीना छोड़ा है मैंने, बस अपने ही देश में जिंदा लौट आया हूं मैं। अपने ही लोगों से डरता हूं मैं, काम ही ऐसा करता हूं मैं, सारे देश को बेचकर जिंदा लौट आया हूं मैं। अशा प्रकार सुंदर कविता मगाशी मला कुठेतरी फोनवर ऐकवली। या देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे, गोंधळाचं वातावरण आहे। महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष जो आपला आहे तो रोज उठतोय, राजभवनात जातो आणि सरकार बरखास्तीची मागणी करतो। दोन वर्षामध्ये विरोधी पक्षाला दुसरं काही काम मिळालेलं नाहीये। राज्यपालांची वेळ घ्यायची, राजभवनात जायचं आणि ह्या किंवा त्या कारणानं सरकार बरखास्त करायचे। आता पाकिस्तानातून धुळीचा लोट कुठेतरी आलेला आहे। आज जे प्रदूषण चाललंय सर्वत्र, अनेक भागामध्ये प्रदूषण आलेलं आहे, पाकिस्तानातून ते धुळीचे लोट आलेले आहेत असं मी मगाशी वाचलं। आता पाकिस्तानातून धुळीचे लोट महाराष्ट्रावरती आले आहेत म्हणून भारतीय जनता पक्षाचे लोक उद्या राजभवनात जातील आणि म्हणतील सरकार बरखास्त करा, हे धुळीचे लोट महाराष्ट्रावरती आलेले आहे। गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राचं सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सक्षमपणे चाललेलं आहे। गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महाविकास आघाडीने, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये एक आदर्श सरकार देण्याचा प्रयत्न केलेला। 5 मिनिटमध्ये इथे जे आपण सगळे आज ऐकतोय, बोलतो आहोत, भाषण करतो आहोत, यातले 90% लोक कधी शाळा कॉलेजमध्ये मिरिटमध्ये आले नसतील। पण महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री गेले 2 वर्ष सातत्याने मिरिट लिस्टमध्ये येत आहेत। कधी पहिल्या 5 मध्ये येत आहेत, पहिल्या 4 मध्ये येत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। सूर्यावर किती थुंकण्याचा प्रयत्न केला तरी उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री म्हणून होणारं कार्य, पक्षप्रमुख म्हणून होणारं कार्य, याचा त्रास विरोधी पक्षाला होतोय आणि एका वैफल्यातून ते सातत्यानं शिवसेनेवरती आरोप करतायत, सरकारवरती आरोप करतायत। मी या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकणाऱ्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, जिल्हा प्रमुखांना, नेत्यांना, माझ्या सहकाऱ्यांना सांगेन की आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे आपल्या पक्षप्रमुखाच्या मागे, आपल्या मुख्यमंत्र्याच्या मागे आणि शिवसेनेच्या मागे।
ही लढाई साधी नाहीये. आज फक्त शिवसेना या सरकारचं नेतृत्व करत आहे, म्हणून केंद्राची हिंमत होत नाही सरकार बरखास्त करण्याची. लक्षात घ्या, हे सरकार जे दुसऱ्या कोणाच्या लीडरशिप खाली असते किंवा या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत नसते, तर मला खात्री आहे केंद्रातल्या सरकारनं हे सरकार एवढ्याला पांगळं करून सोडलं असतं आणि बरखास्तीच्या दिशेने आपण गेलो असतो. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब दिसतायत मला आलेले आहेत, हे विरोधी पक्षानं पाहायला हवं. रोज सकाळी उठायचं आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीविषयी काहीतरी अफवा पसरवायच्या, पण मी रोज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं सरकार हे ठणठणीत आहे, स्वतःच्या पायावर उभं आहे. आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी वर्षावरती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माननीय बाळासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्र प्रसिद्ध केलेली आहेत. ही छायाचित्र मी स्वतः अनेकांना पाठवली आहेत आणि म्हटले पहा, मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं, हे कारण तुम्हाला पचणार नाही म्हणून उद्या राजभवनात जातील आणि सरकार बरखास्तीची मागणी करतील. या विरोधी पक्षाचा काही भरोसा राहिलेला नाही. दिल्लीतलं वातावरण सुद्धा इतकं गढूळ झालेलं. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की दिल्लीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आपण इथं उभा करतात. नक्कीच सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी आम्हाला आदर अभिमान आणि त्यांच्या शौर्याची नक्कीच आम्हाला त्यांची महती आम्ही गातो. पण याचा अर्थ देशाचा इतिहास ज्या प्रकारे रोज बदलला जातो आहे, जणू काय गेल्या 70 वर्षात काही झालं नाही, इतर कोणी काही केलं नाही, हे राजकारण देशाला परवडणार नाही. आणि याविषयी माननीय पक्षप्रमुखांनी, शिवसेना पक्षप्रमुखांनी एक भूमिका घेऊन देशाला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इतकंच महत्वाचं काम या देशामध्ये हिंदुहृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी स्वातंत्र्यानंतर केलं. मी तर असं म्हणेन भविष्यामध्ये दिल्लीत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा अशाच प्रकारचा पुतळा उभारण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी देशाला दिशा दिली, देशाचं रक्षण केलंय आणि नेताजींच्या बरोबरीनं आमच्या सेनापतींना सुद्धा राष्ट्राच्या राजधानीमध्ये तुलामुलाचं स्थान देण्यासाठी शिवसेनेनं या संपूर्ण देशामध्ये आपले हातपाय पसरणं, पक्ष वाढवणं, पक्षाचा विस्तार करणं यासाठी प्रत्येकानं शर्त केली पाहिजे. हे वर्ष आपल्यासाठी आनंदाचं यासाठी आहे की महाराष्ट्राबाहेर आपला एक खासदार पक्ष निवडून आला आणि इतर सुद्धामध्ये आपण काम करत आहोत. आणि मला खात्री आहे की आज आपण माननीय पक्षप्रमुखांचे विचार ऐकू, त्यांचं मार्गदर्शन ऐकू आणि या महाराष्ट्राला, देशाला एक नक्की आजच्या दिवशी शिवसेना प्रमुखांच्या जन्मदिवशी आपले पक्षप्रमुख मार्गदर्शन करतील आणि संपूर्ण देश त्यानुसार जाईल, इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.